नमस्कार मित्रांनो स्वराज स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मृदा म्हणजे सॉईल सॉईल या घटकावर आता आपल्याला प्रश्न येऊ शकतो आणि आपण एक नवीन नवीन पॅटर्न आपण इतक्या दिवस समजा एक ग्रामसेवक सिरीज आपली चालू आहे वन लायनर क्वेश्चन आणि क्वेश्चन सिरीज टाईप प्रश्नसंच टाईप आहे परंतु डिस्क्रिप्टिव्ह टाईप आपण आतापर्यंत एकही एक घेतलेलं नाही आणि डिस्क्रिप्टिवमध्ये आपण एक डेमो लेक्चर समजा अशा टाईपचं लेक्चर घेत आहोत आवडलं तर बघा आपण जर आवडलं तर काही दिवस काही मेन मेन टॉपिक आपण असे हे मेन मेन टॉपिक आपण याच्यावर कवर करण्याचा प्रयत्न करू जसं तुम्ही बघा आता कॉमेंटमध्ये लिहा बा मृदा आता मृदेच्या संदर्भात पहा मुदेच्या अभ्यासाच्या शास्त्रास काय म्हणतात पेडॉलॉजी म्हणतात यावर प्रश्न येऊ शकतो की मुर्देच्या अभ्यासाच्या शास्त्रास काय म्हणतात तर पेडालॉजी म्हणतात दुसरं मृदाविरहित कृषी केली जाते त्याला हायड्रोफोनिक म्हणतात पहा हायड्रोफोनिक कशाला म्हणतात की विरोध आपण तुम्ही लॅबमध्ये किंवा आपण हायड्रोफोनिक गवत असते ते एखाद्या प्लेटमध्ये किंवा एखाद्या याच्यामध्ये आपण बनवू शकतो ते कसं तर फक्त पाण्याच्या सहाय्यानं ज्या ज्यामध्ये काय होते जी पिकांना आवश्यक पोषणद्रव्ये पाण्याच्या सहाय्याने दिले वा पा पाण्याचा वापर केला जातो आणि ते काय केले जातात हायड्रोफोनिक गवत केल्या चारा म्हणून वापरले जाते आणि ते तयार केले जाते पहा मृदेचे घटक काय आहेत आता मृदेचे घटक काय आहेत तर चार आहेत पहा मृदेमध्ये कोणते कोणते घटक असते मृदेमध्ये माती असते सेंद्रिय द्रव्य असते हवा असते आणि पाणी पण असते आता मृदेचे घटक चार आहेत हे प्रमुख घटक येतं हे लक्षात ठेवा आपल्याला साधा प्रश्न विचारला तर मृदेमध्ये आपल्याला माती अस एवढं माहीत असते पण पाणी सेंद्रिय द्रव्य हवा असते का नाही हे माहीत नसते त्याच्यामुळे माती हवा सेंद्रिय द्रव्य प्राणी हे त्याच्या असते ह्युमस आता ह्युमस कशाला म्हणतात पूर्णपणे कुजलेल्या सेंद्रिय द्रव्याला काय म्हणतात ह्युमस म्हणतात आता पूर्णपणे कुजलेलं जे द्रव्य आहे त्याला काय म्हणतात तर ह्युमस म्हणतात तर ह्युमसमध्ये पहा की काय होते आ, आता अत्यंत म्हणजे जे पाला पाचोळा कुजलेल्या जे हे असतो म्हणजे भाग असतो तर तो काय होतो कुजून कुजून काय होतं त्याचे से सेंद्रिय द्रवेसारखं पूर्णपणे कुजलेल्या सेंद्रिय द्रव्याला काय म्हणतात तर ह्युमस म्हणतात आपण हा प्रश्न कवर केलेला आहे आता मृदेचे गुणधर्म काय असतात आता मृदेचे गुणधर्म आहेत ते लक्षात घ्या आता पहिला गुणधर्म आहे मृदा छेद आता मृदा छेद म्हणजे सॉईल प्रोफाईल तर याला मृदेचा अभ्यास छेद छेदास मुदे उभा छेद केला तर त्याला सॉईल प्रोफाईल म्हणतात मुदेच्या उभ्या छेदास काय सॉईल प्रोफाईल म्हणतात एवढं लक्षात ठेवा आपल्याला जर प्रश्न आला मुदेच्या उभ्या छेदास काय म्हणतात तर सॉईल प्रोफाईल म्हणतात ते एक मुदेचा गुणधर्म आहे कॅरेस्टेटिक हे सॉ सॉईलचं दुसरं आहे मृदा रंग आता पा मृदा रंग म्हणजे काय मृदेचा रंग जी ती ज्या मूळ खडकापासून तयार झालेली आहे त्यावरून ठरतो पा एखाद्या खडकापासून मुर्देचा रंग बनलेला असतो आपण पाहिलेला आहे तसं प्रश्नात पण पाहिलं आहे काळ्या मृदेचा रंग टिट्याने फेरस मॅग्नेटाईटमुळे होतो हे लक्षात ठेवा की काळ्या मुर्देचा रंग टिट्याने फेरस मॅग्नेटाईटमुळे होतो आपण हे प्रश्नात पाहिलेलं आहे मृदा रंगाची नावे व त्याचे प्रमाणीकृत वर्णन दर्शवण्यासाठी म्युन्सेल चार्ट्स वापरले जातात म्युन्सेल चार्ट्स वापरले जातात कशासाठी तर मुदेचा रंगाचा प्रमाणित वर्णन दर्शवण्यासाठी पुढचा त्या कॅरेक्टरिस्टिक आहे म्हणजे गुणधर्म आहे मृदा संरचना मृदा कण एकमेकांना कशा रीतीने चिकटतात यावरून मृदा संरचना तयार होते स्ट सॉईलचे स्ट्रक्चर आहे तर हि जे मृदाचे कण असतात एकमेकांना कशा रीतीने चिककतात तर ते त्याच्याहून त्या मृदेचं सॉईल स्ट्रक्चर किंवा मृदा संरचना तयार होते हे लक्षात ठेवा आता काही दृष्टीने ग्रॅन्युलर आणि क्रॅम प्रकारच्या संरचना अधिक अधिक अनुकूल ठरतात कोणासाठी तर मृदेसाठी हे लक्षात ठेवा आता मुर्देचा पोत हे च आहे पुढचं कॅरेक्टर पा वाळू मृत्तिका म्हणजे सा सिल्ट म्हणतात त्याला चिकनमाती क्ले या तिघापासून याचा समावेश प्रमाणात असेल तर त्यास पोयट्याची मुर्दा म्हणतात आता आणि त्याला हीच मुर्दा वाढीच्या दृष्टीने सर्वोत्तम असते आणि यालाच मुर्देचा पोत असं समजलं जाते सॉईल टेक्चर पा वाळू व्यवस्थित असली वाळू समजा किती क वाळू व्यवस्थित प्रमाण असलं मृतिकाचं व्यवस्थित त्याच्यात सिल्टचं परवानं व्यवस्थित असलं आणि चिकन माती जर व्यवस्थित असली तर ती माती अतिशय दर्जेदार समजली जाते आणि ती दर्जेदार माती काय होते की पिकाच्या वाढीसाठी दरोज सर्वोत्तम असते आता मृदा सामूह आम्ल विम्ल निर्देशांक म्हणजे समजा सॉईल पी एच आता आता पहा सॉईल पी एच पाहायचं आपल्याला मृदा सामूह सॉईल सामू हे मातीचे तुलनात्मक आम्लता विम्लता दर्शवणारे परिणाम आहे पा सामू हे काय करते आहे तर मातीचे तुलनात्मक इम आम्लता किंवा विमलता ॲसिडिटी अॅल्कलाइनडिटी म्हणजे आम्लता आणि शारता दर्शवणारे परिणाम आहे लक्षात ठेवा पहा जर जर सामू सात असेल, असेल तर तो उदासीन वीम, असते तिचं आणि सामू सातपेक्षा अधिक असेल तर काय विम विमल मृदा असते सातपेक्षा अधिक असेल तर ती विम्ल म्हणजे म्हणजे क्षारीय असते विमल आपल्याला प्रश्नाला परीक्षेला प्रश्न विमल अशा टाईपचा येऊ शकतो आपण या विमलमध्ये कम करून फिजवण्या शारीय म्हणजे शार जास्त आणि सा सामू सातपेक्षा कमी असेल तर आम्ल म्हणजे ॲसिडिक असते ती मृदा हे लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न येऊ शकतो आता जमिनीचा सामू कसा असते आपण पाहिलेल्या प्रश्नामध्ये सहा पॉईंट पाच ते आठच्या दरम्यान असेल तर ती जमीन पिकाच्या वाढीसाठी अतिशय योग्य असते आणि ती जमीन त्या जमिनीमध्ये पीक चांगल्या प्रकारे येते आता सामू कशाने ठरवतात सामूह तर स्क्रू ऑगरच्या सहाय्याने मातीचा नमुना घेतला जातो आणि मग सामुना सामू ठरवला जातो स्क्रू ऑगरच्या सहाय्याने काय घेतलं मातीचा नमुना घेतला जाते आमला जमीन असेल तर त्यात काय करतात मग चुनखडी कॅल्शियम कार्बोनेट टाकून तिचे आम्लता कमी करता येते पा जमीन जर आमलं असेल त्याच्यात चुनखडी वापरतात कॅल्शियम कार्बोनेटमध्ये त्याला आणि ती टाकून तिची अमलता कमी करता येते आणि आपण पिकणे पीक येण्याजोगे करता येते आता विमला असेल शॅरी असेल तर काय त्यात जिप्सम कॅल्शियम सल्फेट वापरले जाते गंधक वापरल्या जाते आयरन सल्फेट वापरल्या जाते किंवा अल्युमिनियम सल्फेटचा वापर केला जातो आणि मग त्याची विमलता कमी केल्या जाते शारीयता कमी झाल्या जाते आणि योग्य केल्या जाते पहा जमीन जास्त शारीय नसली पाहिजे शार नसले पाहिजेत म्हणजे ते जास्त विमलय नसली पाहिजेत आणि जास्त अंमलय नसले पा पहा मुर्देतील हवा मुर्दा सचिद्र असते तिच्या कंकणातील जागावर पोर स्पेस असतात असे म्हणतात मृदेतील हवा कशी असते मृदा सचिद्र असते तिच्या कणामधील जागांना पोर स्पेस असे म्हणतात हे लक्षात ठेवा हे पुढचं कॅरेक्टर आहे मृदा उत्पादकता मुदेशी उत्पादन देण्याची क्षमता म्हणजे मुर्दा उत्पादक हवे हे आवश्यक लागतात सुपीकता पा पूर्वी सोळा मूलद्रवे पोषण पोषक आहेत असे समजले जात असे सध्या एकूण वीस मूलद्रव्याची गरज पिकांना असते ही मूलद्रवे हवा पाणी जमीन या तीन माध्यमातून वनस्पती घेत असतात हे लक्षात ठेवा हवेतून प्राप्त मूलद्रव्य कोणते कोणते आहेत पहा कार्बन अँड ऑक्सिजन पाण्यातून प्राप्त मूलद्रव्य हायड्रोजन आणि जमिनीतून प्राप्त मूलद्रव्य कोणते आहेत तर पो प्राथमिक पोषण पा जमिनीतून प्राथमिक पोषण द्रव्य कोणते नत्र नायट्रोजन म्हणजे यन पान आपण नत्र पालाश पाहतो ना प्रश्न प्रश्नात तर नत्र म्हणजे नायट्रोजन यन स्फुरद म्हणजे फॉस्फरस पी आणि पालाश म्हणजे पोटॅशियम के हे प्राथमिक द्रव्य आहेत तर प्रश्न विचारला प्राथमिक पोषण द्रव्य कोणते कोणते आहेत तर नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम त्यालाच नत्र स्फुरद आणि पालाश म्हणतात हे लक्षात ठेवा दुय्यम पोषण कोणते कोणते आहेत तर कॅल्शियम मॅग्नेशियम व सल्फर कॅल्शियम मॅग्नेशियम स सल्फर हे दुय्यम पोषक द्रव्य आहेत हे लक्षात ठेवा आणि सूक्ष्म पोषक द्रव्य कोणते आहेत तर बोरान लोह मॅग्नीज तांबे जस्त मॉलिडेनम क्लोरीन कोबाल्ट व्हॅनेडियम सोडियम सिलिकॉन हे सूक्ष्म पोषक द्रव्य आहेत आता कार्बन ऑक्सिजन हायड्रोजन यांना रचनात्मक पोषकद्रव्ये पोषकद्रवे असे म्हणतात हे लक्षात ठेवा रचनात्मक द्रव्य कोणते कार्बन ऑक्सिजन हायड्रोजन तर अशा प्रकारे आपला हा आपण थेरोटिकल घेतलेला आहे पाठ आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका प्रॉब्लेम आला असेल तर कमेंटमध्ये लिहा आप हा असा टाईपचं लेक्चर कसं वाटला ते धन्यवाद